व्यावसायिक शिक्षण घेणारे किंवा 11वी 12वी विज्ञान शाखेतून शिकत असलेले विद्यार्थी नोकरी व निवडणूक लढणाऱ्यांनाच जात वैधता प्रमाणपत्र दिले जाते. सध्या अभियांत्रिकी डिप्लोमा फार्मसीसह व्यावसायिक शिक्षणाची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे दररोज 600 ते 700 अर्ज येत आहेत. अर्जातील प्रत्येक कागदपत्रांची काटेकोर पडताळणी करूनच संबंधितांना वैधता प्रमाणपत्रे वितरित केली जात आहेत. जात वैधता प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट व्हॅलिडिटी काढण्यासाठी SC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 1950 पूर्वीचा पुरावा अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. तर VJNT साठी 1961 पूर्वीचा तर OBC SBC प्रवर्गासाठी 1967 पूर्वीचा पुरावा देणे बंधनकारक आहे. त्यासाठी महसुली किंवा शैक्षणिक पुरावे चालतात. कोणबीचे दाखले पूर्वीपासूनच दिले जात आहेत, पण आता राज्य सरकारने मराठा समाजाला 10% SBC मधून आरक्षण दिले आहे. या प्रवर्गासाठी विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर कास्ट व्हॅलिडिटी साठी अर्ज करत आहेत. इतर जात प्रवर्गातील विद्यार्थीही प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यावर अर्ज करत असल्याचे चित्र आहे. मागील 6 दिवसात 2300 तर जुलै महिन्यात 5000 अधिक विद्यार्थ्यांचे अर्ज जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे प्राप्त झाले आहेत. ज्या अर्जातील जातीच्या कागदपत्रात खाडाखोड किंवा पुन्हा नव्याने नोंद केल्याचा संशय वाटतो, त्या संबंधीची मूळ कागदपत्रे तहसील कार्यालयाकडून मागवून घेतली जात आहे. त्याची खात्री करून त्या अर्जावरील निर्णय होईल. वेळप्रसंगी काही प्रकरणात गावात जाऊन चौकशीची गरज भासल्यास त्यासाठी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून दक्षता पथकाचीही मदत घेतली जात आहे. SEBC विद्यार्थ्यांचे अर्ज सध्या जास्त असून त्यांना 1967 पूर्वीचा पुरावा बंधनकारक आहे. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे मागील काही दिवसांपासून व्हॅलिडिटीसाठी अर्जांची संख्या वाढली आहे. समितीकडील प्रत्येक अर्जातील पुराव्यांची शहानिशा तथा पडताळणी करून संबंधितांना जात वैधता प्रमाणपत्रे वेळेत दिली जात आहेत. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.